आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सर्वोच्च सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झालेली आहे. आज या सुनावणीचा दुसरा दिवस आहे. काल ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला, तर आज शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जाईल. पाच न्यायमूर्तींचंच खंडपीठ हा निर्णय घेणार की सत्ता संघर्षाचं काय होणार, की सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे प्रकरण जातं, हे आपल्याला पाहावं लागेल. अधिक माहिती प्रशांत कदम देतात. प्रशांत, सुप्रीम सुनावणीचा आजचा दुसरा दिवस, या क्षणी कोर्टात काय घडतंय? नर्दा, अगदी थोड्या वेळापूर्वी घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. ज्येष्ठ वकील हरीश साळवे, जे एरवी लंडनमध्ये असतात, ते ऑनलाईन या सगळ्या सुनावणीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे. सरन्यायाधीशांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं आहे की काल तर ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, आता शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद होणार आहेत. तर सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हरीश साळवे, त्याच्यानंतर नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी हे या क्रमानं युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर मग राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता हे युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळं काल जसं आपण बघितलं की जवळपास 4 ते 4.5 तास युक्तिवाद झालेले होते. 4 वाजेपर्यंत, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं कामकाज असतं तोपर्यंत युक्तिवाद झालेले होते. आज सुद्धा तसंच होते का बघावं लागेल, कारण इतकी मोठी लिस्ट आहे, मोठमोठी नावं आहेत. काल हरीश साळवे म्हणाले होते की मी 20 मिनिटांमध्ये माझं आर्ग्युमेंट संपवेन, पण बघावं लागेल की ते किती काळ चालतंय. दुसरीकडे राजकीयदृष्ट्या सुद्धा या लढाईसाठी म्हणजे प्रयत्न चालू आहेत, कारण अनिल देसाई सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी पोहोचलेले आहेतच. सोबत आज शिंदे गटाचे लोकसभेतले गटनेते राहुल शेवाळे हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये येत आहेत आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आज सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं असेल. या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की हे सगळं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जातंय की 5 न्यायमूर्तींच्या पीठाकडेच राहणार. प्रशांत, कालचा ठाकरे गटाचा युक्तिवाद विचारात घेता आज हरीश साळवींकडनं कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होण्याची